ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द वॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर शहराची वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने 8 कोटी रुपयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकामासाठी मान्यता दिली. अशा भव्य दिव्य नवीन बांधकाम इमारतीच्या कामाला संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र हे बांधकाम बोगस होत आहे याची सखोल चौकशी करावी अशी तक्रार करून येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर मुधोळकर यांनी 22 सप्टेंबर पासून इस्लापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण सुरू करून 2 दिवस होत आले तरी प्रशासनानं याची दखल घेतली नाहीये. जर प्रशासनानं याची दखल घेतली नाही तर मी औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. इस्लापूर येथील सरकारी दवाखाना नवीन बांधकाम इमारत ही बोगस दर्जाची झालेली असून 8 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, ती फक्त 3 कोटीची बिल्डिंग बांधून 5 कोटीचा घोटाळा केला त्यांनी. आणि तो घोटाळा प्रशासनाच्या आधिपत्याखाली तो उघडकीस आणावा अशी माझी मागणी आहे. आणि बोगस काम झाले याची पूर्णतः चौकशी व्हावी माननीय तहसीलदार साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आयुक्त साहेब यांच्या अखत्यारीमध्ये आणि ती प्रशासनाच्या अखत्यारीत व्हावी अशी माझी मागणी आहे, प्रमुख मागणी. आणि मी माननीय तहसीलदार साहेबापासून ते राष्ट्रपती कार्यालयापर्यंत हे सर्व पत्र व्यवहार केलेलं आहे आणि 22/9/2021 उपोषण बसण्याची मी पत्रही दिलेली आहेत आणि 22 उपोषणाला बसलेलो आहे. आज 2 दिवस झाले, प्रशासनाचं कुठलंही मला पथक आलेलं नाही. अजून सगळे कागदपत्र मी कोर्टात टाकेल, नाही तर जिल्हाधिकारी काढेल किंवा औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोर उपोषणात बसेल. द वॉइससाठी गौतम कांबळे, नांदेड.